Guru Rohini Tai Bhate. आज प्रेरणाचं नवीन नृत्यधाम उघडतं आहे. त्याचा तिथे अनेक शिष्या तयार होतील ह्याची माझी खात्री आहे. तिला लहानपणापासून पाहत आले. मूळचीच ती विद्याभ्यासी आहे, अतिशय मेहनती आहे, तिची धारणा चांगली आहे, तिचा ग्रास्प चांगला आहे. या सगळ्या चांगल्या गोष्टी असल्यावर तिचा उत्कर्ष होणार ह्याच्यात काही नवलच नाही. शिवाय शिकवण्याची हातोटी तिला आहे हे आपण आत्तापर्यंत ह्या सगळ्या कार्यक्रमावरून पाहिलं असेलच. तिला एक शिवाय कन्यारत्न आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे की जे ही लागलेला दिवा असाच पुढे पण ती सारखा पुढे जाणार नक्की. याच्याहून अधिक आशीर्वाद मी काय देऊ. तिची परंपरा तिच्यापासून निर्माण होऊनसुद्धा एक वेगळी परंपरा चालू राहावी. कारण कथक इतकं मोठं आहे की त्याच्यात एका धारेने काही सगळं होतं असं नाही. अशा अनेक धारा त्याच्यात येऊन जेव्हा मिळतील तेव्हा त्याची त्या गंगोत्रीच्या ची गंगा होते आणि तशी गंगा त्याची होणारच आहे. त्यातली एक ही धारा आहे असं मी मानते आणि ही अशीच पुढे प्रगत होवो. अतिशय तऱ्हे सगळ्या तऱ्हेचं यश त्याला मिळवं. एक मात्र व्हावं की मी जे तीन स्टेजेस मानते व्यक्तीच्या विकासातल्या, विशेषतः कलावंताच्या विकासातल्या, की पहिली कला येते ती छंद म्हणून त्याला सामोर येते. नंतर एखाद वेळेला तो व्यवसाय होतो आणि व्यवसाय झालेला असताना त्याचा छंदपणा राखणारे मनुष्य कमी असतात. हे छंद आणि व्यवसाय ह्याच्यातून पुढे गेल्यावर एक जीवनवृत्ती ती बनायची असते. ती प्रेरणाची बनावी असं मी त्याला आशीर्वाद देते. ही जीवनवृत्ती बनल्याशिवाय खरं म्हटलं तर खरं सुख खरं यश पदरात पडणार नाही. ते सुख तिने मिळवावं, त्या दिशेने तिने प्रयत्न ठेवावे हा माझा त्या हा तिला उपदेश. आणि असं व्हावं असं तिला आशीर्वाद.